कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रतिवर्षी कारहुणवी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यानिमित्त बैलजोड्यांच्या मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यंदाही शुक्रवारी कारहुणवी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान सायंकाळी 6:30 महापौर शोभा बनशेट्टी तसंच नगरसेवक नागेश भोगडे यांच्या हस्ते मानाच्या श्रीमंत कसबा गणपतीचं पूजन आणि आरती करण्यात आले. यानंतर संघटनेच्या वतीनं महापौर शोभा बनशेट्टी तसंच नगरसेवक नागेश भोगडे यांच्यासह अन्य मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काकडीचं विक्रमी उत्पादन घेतलेल्या योगीनाथ मेंगाणे आणि पपईचं विक्रमी उत्पादन घेतलेल्या निवृत्ती भोरे या दोन शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ असं याचं स्वरूप होतं. प्रतिवर्षी दोन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संघटनेच्या वतीनं सन्मानित करण्यात येतं. दरम्यान या दोघांबरोबरच त्यांचे सालगडी शिवा आकाडे आणि प्रभाकर भोरे या दोघांचाही गुंगे परिवारातर्फे रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट बैलजोडीसाठी मल्लीनाथ माशाळ तसंच संतोष हिरेहबू यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. दरम्यान महापौर शोभा बनशेट्टी यांनी कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या कार्याचं कौतुक करताना राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, त्यांच्यावरील सर्व संकट दूर व्हावीत असं साकडं श्री गणेशा चरणी घातलं. मरणभावाचं उद्घाटन माझ्या हस्ते ठेवलं. त्याच्याबद्दल माझ्या सर्व समाज बांधवांच्या मनापूर्वक आभार व्यक्त करते. हा बोलायचा संधी मला दिले कसबा गणपती आणि सिद्धेश्वरांना एवढंच सांगेन, बाबा माझ्या शेतकऱ्यांना तू खुश ठेव. जे काही संकट आहे संकट येतील त्याला तू पार पाड. कुठलंही संकट आमच्यापर्यंत येऊ देऊ नये एवढंच आज गणपतीच्या चरणी मी प्रार्थना करते. आज काय मला निवेदन दिलेलं आहे, नक्कीच तुम्ही जर निवेदन नाही दिला यानंतर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या घोळीची पूजा महापौर शोभा बनशेट्टी, विद्याताई जोडभावे आणि नगरसेवक नागेश भोगडे यांच्या हस्ते करण्यात येऊन मोठ्या उत्साहात जल्लोषात मिरवणुकीस प्रारंभ झाला. सजवलेल्या बैलांना बाशिंग बांधून झुला घालण्यात आला होता. सनई चौघड्याच्या निनादात, बँडच्या मधुर स्वरात आणि हलग्यांच्या कडकडाटात अत्यंत उत्साहात पारंपरिक मार्गानं ही मिरवणूक निघाली. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मल्लीनाथ माशाळ, केदार हादरे, आप्पासाहेब कुताटे, केदार मेंगाणे, शिवानंद दर्गोपाटील, सुधीर थोबडे, अमित गुंगे यांच्यासह कसबा गणपती शेतकरी संघटनेचे अन्य सदस्य तसंच मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कैलास मेंगाणे यांनी केलं. यावेळी सिद्धेश्वर मुस्तारे, राजशेखर हिर्याभू, विश्वनाथ शरणार्थी, विश्वनाथ हादरे, मल्लीनाथ दर्गोपाटील, आबासाहेब गुंगे, प्रकाश वाले, सुधीर थोबडे, मल्लीनाथ मसरे, सुधीर भोगडे, अनिल गुंगे यांच्यासह उत्तर कसबा परिसरातील अन्य मान्यवरांची
उपस्थिती होती आहे.